नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्राच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारताचे एकोणीसशे एक्क्याण्णवपासूनचे आर्थिक धोरण मित्रांनो एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही अत्यंत बिकट अवस्थेतून जात होती भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादी प्रकारची अर्थव्यवस्था होती आणि त्या काळामध्ये बहुतांश प्रकारच्या उद्योगांवर सरकारची मक्तेदारी होती आणि अशा उद्योगांवर सरकारचं नियंत्रणसुद्धा होतं या काळामध्ये अर्थव्यवस्थेची अशी वाईट अवस्था होण्यामागचं कारण म्हणजे या उद्योगांवर असलेली सरकारची मक्तेदारी व नियंत्रण आणि त्यामुळेच कोणतीही वस्तू बाहेरून आयात करत असताना किंवा निर्यात करत असताना अत्यंत क्लिष्ट अशा नियमांचा त्या ठिकाणी सामना करावा लागत होता आणि त्यामुळेच या सगळ्यांचा परिणाम असा झाला की त्या काळामध्ये परकीय चलन जे आहे त्याचा अत्यंत तुटवडा निर्माण झाला आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या काळामध्ये तर जवळपास तीन आठवडे पुरेल एवढाच चलन परकीय चलन हे आपल्याकडे उपलब्ध होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेच्या जागी एका वेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेची म्हणजे वेगळ्या प्रकारच्या आर्थिक धोरणाची गरज त्या ठिकाणी भासू लागली आणि त्यामुळेच तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विचारातून एकोणीसशे एक्क्याण्णव साली नवीन आर्थिक धोरण हे उदयास आले आणि त्यानंतर मात्र भारतीय अर्थव्यवस्थेची भरभराट बर होत गेली तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण एकोणीसशे एक्क्याण्णवचे आर्थिक धोरण नेमके काय होते त्याची गरज का भासली आणि त्यामध्ये सरकारने कोणकोणत्या उपाययोजना केल्या जेणेकरून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल तर चला मग सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूया की नवीन आर्थिक धोरणाची गरज काय होती तर मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था ही एकोणीसशे ऐंशी ते नव्वद या दशकामध्ये बिकट आर्थिक संकटातून जात होती विदेशी चलनाचा साठा हा जून एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अत्यंत कमी झालेला होता आणि या चलनातून केवळ दोन ते तीन आठवड्यापर्यंत वस्तूंची आयात करणे शक्य होते ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये चलनवाढ ही सोळा पॉईंट सात टक्केपर्यंत पोचली होती त्यासोबतच संरक्षण व्यवस्थेवर होणारा खर्च असेल अनुदान असतील किंवा कर्जावरचे व्याज असेल या सर्व बाबींमुळे सरकारचा खर्च हा मिळणाऱ्या महसूलापेक्षा खूप जास्त झाला होता समाजवादी व्यवस्थेचे समाजावर होणारे सकारात्मक परिणाम हे त्यामुळे कमी होत गेले आणि या पार्श्वभूमीवर नवीन बदल आणणे गरजेचे होते म्हणून भारत सरकारने एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सुरू झालेल्या आर्थिक बदल स्वीकारण्याच्या प्रक्रियेत एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये चालना मिळाली ज्यावेळी पंतप्रधान हे पी व्ही नरसिंहराव होते आणि अर्थमंत्री हे डॉक्टर मनमोहन सिंग होते नवीन आर्थिक धोरण जाहीर करून त्यामध्ये आमूलाग्र असे बदल त्या काळामध्ये सुचविले गेले या नवीन धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था नोकरशाहीचे अनावश्यक नियंत्रण आणि क्लिष्ट शासकीय प्रक्रियांपासून मुक्त झाली नवीन औद्योगिक धोरणानुसार शासन नियंत्रकाच्या आणि नियामकांच्या भूमिकेत न राहता सुविधा पुरविणारे समन्वय साधणारे प्रेरणा देणारे आणि पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणारे होते मित्रांनो आता आपण पाहूया एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे कोणकोणती कुन होती मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाचं पहिलं उद्दिष्ट होतं भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणे जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन दुसरं उद्दिष्ट होतं चलनवाढीचा दर कमी करणे तिसरं मुख्य उद्दिष्ट होतं आंतरराष्ट्रीय व्यवहारतोल सुधारणे चौथं उद्दिष्ट होतं उच्च आर्थिक वृद्धी दर म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ रेट प्राप्त करणे त्यासोबतच विदेशी चलनाच्या साठ्यात पुरेशी वाढ करणे वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूंचा मुक्त प्रवाह होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध प्रस्थापित करणे आणि खाजगी क्षेत्रांच्या सहभागात वाढ करणे अशा प्रकारची एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे होती आता आपण पाहूया एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये कोणकोणती कून होती एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाचं पहिलं वैशिष्ट्य होतं औद्योगिक परवाना धोरणामध्ये शिथिलता देण्यात आली नवीन आर्थिक धोरणानुसार त्यावेळच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अठरा उद्योग वगळता इतर सर्व उद्योगांना परवानामुक्त करण्यात आले म्हणजे हे अठरा उद्योग वगळले तर बाकीच्या सर्व उद्योगांना सुरू करण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी सरकारकडून घेण्याची गरज नाही अशा पद्धतीची नियम आणण्यात आला आता सध्या मात्र या अठरावरून फक्त चार उद्योगांना परवाना हा सक्तीचा करण्यात आलेला आहे हे चार उद्योग म्हणजे कोणकोणते आहेत तर सर्व प्रकारची संरक्षण साधने असतील किंवा औद्योगिक स्फोटके असतील किंवा धोकादायक रसायने आणि औषध निर्मिती उद्योग असतील त्यासोबतच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ अशा प्रकारचे चार उद्योग जर सुरू करायचे असतील तर आजच्या काळामध्ये सरकारकडून परवाना घेणं या उद्योगांसाठी सक्तीचं आहे बाकी इतर सर्व उद्योगांना परवानगी न घेता सुरू करता येऊ शकतो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाचं पुढचं वैशिष्ट्य होतं मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन यावेळी करण्यात आले निय मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायदा म्हणजे मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट एम आर टी पी मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगांची स्थापना विस्तार विलीनीकरण इत्यादींसाठी केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते आणि त्यामुळे उद्योगांचा वृद्धी दर हा मंदावलेला होता त्यामुळेच एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणामध्ये सरकारने एम आर टी पी ॲक्ट जो आहे तो रद्द केला आणि त्यामुळे उद्योगांची वाढ होण्यास मदत झाली या आर्थिक धोरणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या आर्थिक धोरणामध्ये लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले सरकारने लघु उद्योगांना उत्पादन रोजगार व निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धी दर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले या उद्योगातील गुंतवणूक मर्यादा एक कोटी रुपयांपासून पाच कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली या आर्थिक धोरणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आले थेट विदेशी गुंतवणूक म्हणजे एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एकोणीसशे एक्क्याण्णवच्या औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली प्रारंभी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा ही एक्कावन्न टक्क्यापर्यंत होती ही मर्यादा नंतर चौऱ्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे तर बहुतांश उद्योगांसाठी ती आता शंभर टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे या आर्थिक धोरणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची भूमिका ही मर्यादित करण्यात आली सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वृद्धिगत करण्यासाठी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगातील भांडवल काढून घेण्यासाठी सरकारने अनेक धोरणांमध्ये बदल कर केले नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक धोरणातील उद्योगांची संख्या ही सुरुवातीला सतरावरून आठवर करण्यात आली त्यानंतर आठवरून ती तीनवर करण्यात आली दोन हजार चौदापासून तर फक्त रेल्वे व अणुऊर्जा या दोन उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आलेले आहे या आर्थिक धोरणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये व्यापाराचे उदारीकरण करण्यात आले आयात निर्या आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवान्यासाठी असलेली नियंत्रणे या आर्थिक धोरणामध्ये शिथिल करण्यात आली जवळजवळ सर्व भांडवली वस्तू कच्चा माल मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन ज्याला आपण सेज असे म्हणतो हे सेज स्थापन करण्यात आले कृषीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र म्हणजे ॲग्रीकल्चरल इकॉनॉमिक झोन ही संकल्पना आणली गेली आणखीन एक वैशिष्ट्य या आर्थिक धोरणाचं म्हणजे विमा क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यात आली विमा क्षेत्रात सुरुवातीला सरकारची मक्तेदारी होती नवीन आर्थिक धोरणानुसार सुधारणा करण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा म्हणजे आय आर डी ए मंजूर करण्यात आला या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली या आर्थिक धोरणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यात आल्या सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी होती आता मात्र नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी व विदेशी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळेच मित्रांनो आपण आजच्या काळामध्ये पाहू शकतो की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल अशा प्रकारच्या सार्वजनिक बँकांसोबत ज्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात म्हणजे ते केंद्र सरकारचे उपक्रम आहेत याच्यासोबतच आपण आता एच डी एफ सी असेल ॲक्सिस बँक असेल किंवा आय सी आय सी आय आए बँक असेल अशा भारतीय बँका ज्या खाजगी आहेत आणि त्यासोबत एच एस बी सी सारखी विदेशी बँक बैंक या बँका आता मोठ्या प्रमाणावर आपण भारतामध्ये पाहू शकतो हे सर्व या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणामध्ये ज्या वित्तीय क्षेत्रातील सुधारणा घडवून आणल्या त्यामुळे झालेलं आहे आता आपण पाहूया नवीन आर्थिक धोरणाचे घटक मित्रांनो नवीन आर्थिक धोरणाचे प्रमुख तीन घटक म्हणजे उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण आहेत आता आपण हे तीन घटक विस्ताराने पाहूया सुरुवातीला पाहूया उदारीकरण ज्याला इंग्रजीमध्ये लिबरलायझेशन असे म्हणतात मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये उदारीकरण या शब्दाचा अर्थ आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होय उत्पादक उपभोक्ते उत्पादनाचे घटक व मालक त्यांच्या स्वहितासाठी मुक्तपणे यामध्ये निर्णय घेऊ शकतात अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या राष्ट्राची संपत्ती ज्याला इंग्रजीमध्ये वेल्थ ऑफ नेशन असं नाव आहे या वेल्थ ऑफ नेशन पुस्तकामध्ये असे सांगितले आहे की आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील प्रतिबंध कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजे आर्थिक उदारीकरण होय मित्रांनो आता सरकारने उदारीकरणासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या हे आपण पाहूया उदारीकरणासाठी सरकारने व्याजदरामध्ये लवचिकता केली उदारीकरणाच्या धोरणाअंतर्गत व्यापारी बँकांना बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसार व्याजदर निश्चितीबाबत स्वातंत्र्य देण्यात आले उद्योगांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले उदारीकरणाच्या काळात उद्योगांना त्यांच्या उत्पादन क्षमतेत विविधता आणणे उत्पादनाचा खर्च कमी करणे याबाबत याबाबत मुक्तपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले उदारीकरणासाठी आणखीन एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे मक्तेदारी व निर्बंधित व्यापार कायद्याचे उच्चाटन करण्यात आले ज्या कंपन्यांची मालमत्ता शंभर कोटी व त्यापेक्षा जास्त होती त्यांना मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट म्हणजे एम आर टी पी एकोणीसशे एकोणसत्तरच्या कायद्यानुसार संस्था म्हटली जात होती या उद्योग संस्थांवर गुंतवणुकीसंबंधीचे अनेक निर्बंध होते या संस्थांना गुंतवणुकीचे निर्णय घेण्याबाबतचे स्वातंत्र्य देण्यात आले उदारीकरणासाठी आणखीन एक महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललं ते म्हणजे विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणली विदेशी विनिमय नियंत्रण कायदा म्हणजे द फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट फेरा असं आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो विदेशी विनिमय नियंत्रण कायद्याऐवजी विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा म्हणजे फेमा लागू करण्यात आला फेमा म्हणजे दी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट रेग्युलेशनच्या जागी मॅनेजमेंट हा शब्द टाकण्यात आला आणि नियंत्रणाऐवजी या ठिकाणी व्यवस्थापन अशा पद्धतीचं सरकारने त्या ठिकाणी धोरण स्वीकारलं आणि त्यामुळे परकीय चलन विनिमयावरील नियंत्रण कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले उदारीकरणासाठी सरकारने पायाभूत सुविधा ही खुली करण्यात आली देशी विदेशी गुंतवणूकदार आता रेल्वे रस्ते व वीज प्रकल्पातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करू शकतात विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात आले उदारीकरणामुळे प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगात विदेशी तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात आली आणि त्यामुळेच उत्पादन खर्च कमी करण्यात व उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवण्यास मदत झाली उदारीकरणासाठी आणखीन एक महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललं त्यामध्ये भारतीय प्रतिभूती नियन नियमन मंडळाची स्थापना करण्यात आली भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळ म्हणजे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे सेबी तर ही सेबीची स्थापना या आर्थिक धोरणामध्ये उदारीकरण घडवून आणण्यासाठी स्थापना केली सेबीची स्थापना बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी करण्यात आली गुंतवणूकदारांचे हित व सुरक्षितता जपण्यासाठी प्रतिभूती बाजाराचा विकास करण्यासाठी तसेच प्रतिभूती बाजार नियंत्रण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले या आर्थिक धोरणाचा पुढचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे खाजगीकरण ज्याला इंग्रजीमध्ये प्रायव्हेटायझेशन असे म्हणतो मित्रांनो खाजगीकरण म्हणजे मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे होय खाजगीकरण ही अशी प्रक्रिया आहे की जी आर्थिक क्रियांमधील सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग घटवून खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ घडवून आणते खाजगी सर खाजगीकरणासाठी शासनाने कोणकोणत्या उपाययोजना केल्या त्या आता आपण पाहूया खाजगीकरणासाठी शासनाने निर्गुंतवणूक केली निर्गुंतवणूक कशामध्ये केली तर सुरुवातीला बहुतांश उद्योग उद्योगधंदे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत होते ज्याला सार्वजनिक उद्योग किंवा सार्वजनिक क्षेत्र असं आपण म्हणत होतो आणि या सार्वजनिक क्षेत्रातील भागभांडवल हे सरकारने खाजगी क्षेत्राला विकले अशा पद्धतीने या सार्वजनिक क्षेत्रातील जी गुंतवणूक होती ती निर्गुंतवणूक करण्यात आली यामध्ये उदाहरणार्थ एन एच पी सी लिमिटेड असेल म्हणजे नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड असेल किंवा ऑइल इंडिया लिमिटेड असेल किंवा एन टी पी सी असेल एन एम डी सी असेल एस जी व्ही एन असेल इंजिनियर्स इंडिया लिमिटेड असेल किंवा सी आय एल असेल किंवा मॉईल असेल हे जे सार्वजनिक उद्योग सुरुवातीच्या काळामध्ये होते आणि ज्यावरती केंद्र सरकारची ज्यामध्ये गुंतवणूक होती अशा उद्योगांमध्ये केंद्र सरकारने निर्गुंतवणूक केली आणि त्यांचे भागभांडवल हे खाजगी क्षेत्राला विकलेले आहे खाजगीकरणासाठी आणखीन एक उपाययोजना शासनाने केली ती म्हणजे अनारक्षण धोरण हे शासनाने स्वीकारले एकोणीसशे छप्पनच्या औद्योगिक धोरणामध्ये सतरा उद्योग आरक्षित ठेवण्यात आले होते नवीन आर्थिक धोरणाने हा आकडा सतरावरून आठ आणि त्यानंतर आठवरून तो हळूहळू तीनवर आणि आता तीनवरून दोनवर वर करण्यात आलेला आहे सध्याच्या परिस्थितीत फक्त दोनच उद्योग ज्यामध्ये रेल्वे वाहतूक व अणुऊर्जा आहे या दोन उद्योगांमध्येच शासनाने आपले जे भाग आहे ते कायम ठेवलेले आहे म्हणजे रेल्वे वाहतूक व अणुऊर्जा एवढेच उद्योग हे सार्वजनिक क्षेत्राकडे आरक्षित आहेत खाजगीकरणासाठी आणखीन एक पाऊल सरकारने उचलले ते म्हणजे औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना केली औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळ म्हणजे द बोर्ड फॉर इंडस्ट्रीयल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन बी आय एफ आर नवीन आर्थिक धोरणाने औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना करून आजारी सार्वजनिक उद्योगांबाबत निर्णय घेण्याचे ठरविले एकोणीसशे शहाण्णवच्या शेवटी एकशे अठ्ठ्याऐंशी आजारी सार्वजनिक उद्योग औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे सोपविण्यात आले खाजगीकरणासाठी उचललेलं आणखीन एक पाऊल म्हणजे राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली राष्ट्रीय नूतनीकरण मंडळ म्हणजे नॅशनल रिकन्स्ट्रक्शन ब्युरो एन आर बी जेव्हा तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद केले जातात तेव्हा त्यात काम करणारे कामगार हे बेरोजगार होतात ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती करण्यात आली राष्ट्रीय नूतनीकरण मंडळ हे रोजगारातून काढण्यात आलेल्या कामगारांना व निवृत्ती घेणाऱ्यांना भरपाई देते खाजगीकरणामध्ये आणखीन एक उचललेलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे यामध्ये बऱ्याचशा उद्योगांना नवरत्नांचा दर्जा देण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये नऊ सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना निवडून त्यांना नवरत्नांचा दर्जा देण्यात आला या नवरत्नांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापनाची स्वायत्तता था देण्यात आली हे था नवरत्न उद्योग कोणकोणते होते तर आय ओ सी म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ओ एन जी सी म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन एच पी सी एल म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आय पी सी एल म्हणजे इंडियन पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड व्ही एस एन एल म्हणजे विदेश संचार निगम लिमिटेड बी एच ई एल भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड त्यानंतर होतं सेल एस ए आय एल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि एन टी पी सी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन तर या नऊ उद्योगांना नवरत्नाचा दर्जा देण्यात आला ज्यामध्ये या उद्योगधंद्यांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापनाची स्वायत्ता देण्यात आली मित्रांनो या आर्थिक धोरणाचा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिकीकरण ज्याला इंग्रजीमध्ये ग्लोबलायझेशन असे आपण म्हणतो जागतिकीकरण म्हणजे काय तर नवीन आर्थिक धोरणाचे अंतिम ध्येय हे जागतिकीकरणच होते जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे होय वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नफा वस्तू व सेवा भांडवल श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतो आता आपण पाहूया जागतिकीकरणासाठी योजलेले उपाय संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन करण्यात आले आयात व निर्यातीवरील सर्व संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन या ठिकाणी करून प्रशुल्क दरात घट करण्यात आली औद्योगिक वस्तूंवर लावण्यात येणारा आयात दर कमी करण्यात आला जागतिकीकरणासाठी उचललेलं पुढचं पाऊल म्हणजे विदेशी भांडवलाला प्रोत्साहन देण्यात आले सरकारने आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले आणि त्यामुळे विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक सुरू झाली जागतिकीकरणासाठी उचललेलं पुढचं पाऊल म्हणजे रुपयाची परिवर्तनशीलता करण्यात आली म्हणजे रुपयाचा विनिमय दर हा लवचिक करण्यात आला सर्व चालू खात्यावरील व्यवहारांबाबत रुपया पूर्णत परिवर्तनशील करण्यात आला जागतिकीकरणासाठी उप उचललेलं पुढचं पाऊल म्हणजे विदेशी कंपन्यांचा सहभाग या ठिकाणी घडवून आणण्यात आला किंवा विदेशी स कंपन्यांचा सहभागास प्रोत्साहन देण्यात आले भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमवेत सहभागाची परवानगी देण्यात आली आणि त्यामुळेच मारुती सेजकी असेल किंवा हिरो होंडासारखे उद्योग या ठिकाणी भारतामध्ये स्थापन झाले जागतिकीकरणासाठी उचललेलं पुढचं एक पाऊल म्हणजे दीर्घकालीन व्यापार धोरण आखण्यात आले दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आले या धोरणाची मुख्य उद्दिष्ट वैशिष्ट्य म्हणजे हे उदारीकरणाचे धोरण होते आंतरराष्ट्रीय व्यापारावरचे निर्बंध घट या ठिकाणी करण्यात आली आणि विदेशी सहभागाला प्रोत्साहन देण्यात आले जागतिकीकरणासाठी उचललेलं पुढचं पाऊल म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्यात आले नवीन निर्यात धोरणानुसार निर्यातदारांना विविध उत्तेजनं देण्यात आली निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची म्हणजे सेजची निर्मिती करण्यात आली मित्रांनो शेवटी आता आपण पाहूया की या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाने काय काय साध्य झाले म्हणजे या आर्थिक धोरणाचे यश आणि अपयश आप आता आपण पाहूया सुरुवातीला पाहूया एकोणीसशे एक्क्याण्णवच्या या आर्थिक धोरणाचे यश पहिलं महत्वाचं यश या आर्थिक धोरणाचं म्हणजे माहिती तंत्रज्ञानातील क्रांती जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात त्याचे योगदान खूप मोठे आहे भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांना अमेरिकेची संयुक्त संस्थाने युनायटेड किंगडम फ्रान्स इत्यादी देशामध्ये प्रचंड प्रमाणात मागणी वाढली आणि त्यामुळेच आता आपण पाहतो हो की भरपूर भारतीय अभियंते हे अमेरिका असेल युनायटेड किंगडम असेल ऑस्ट्रेलिया असेल न्यूझीलंड असेल अशा ठिकाणी कार्यरत आहेत वित्तीय सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणली खाजगी व विदेशी बँकांमुळे वित्तीय क्षेत्र हे अतिशय व्यावसायिक व स्पर्धात्मक बनले क्रेडिट कार्ड ई बँकिंग इत्यादी सेवा अत्यंत जलदपणे ग्राहकांसाठी आता उपलब्ध झाल्या आहेत आणखीन एक एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाचं खूप मोठं यश म्हणजे शैक्षणिक दर्जात प्रचंड प्रमाणात सुधारणा झाली जागतिकीकरणामुळे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले आणि त्यामुळे त्यासाठी लागणारे शैक्षणिक कर्ज असेल शिष्यवृत्ती व गरजेच्या सेवा ह्या आता उपलब्ध झालेल्या आहेत यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं यश म्हणजे निर्यातीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली भारतातील निर्यात निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे भारत फक्त पारंपारिक वस्तूंची निर्यात करत नसून यंत्रसामग्री असेल रसायने असतील किंवा संगणक असेल इत्यादींची सुद्धा आता भारत निर्यात करत आहे आणि त्यामुळे आपल्या आंतरराष्ट्रीय व्यवहारतोल हा सुधारणा आपल्या आंतरराष्ट्रीय व्यवहारतोलात सुधारणा झाली आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाचं आणखीन एक महत्त्वाचं यश म्हणजे पीक पद्धतीमध्ये विविधता आता आपल्याला पाहायला मिळते भारता भारतीय शेतकरी पूर्वी फक्त मुख्य अन्नधान्य व नगदी पिकांची लागवड करत होते परंतु जागतिकीकरणामुळे पिकांची रचना पारंपरिक वस्तूंपासून अपारंपरिक वस्तूंमध्ये बदलली आहे ते आता फळांचे व फुलांचे उत्पादन औषधी वनस्पती इत्यादींची देखील लागवड करत आहेत आणखीन एक महत्त्वाचं या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाचं यश म्हणजे दुर्मिळतेच्या समस्येवर मात करण्यात भारतीयांनी यश मिळवलं आयातीच्या उदारीकरणामुळे वस्तू व कच्च्या मालाची दुर्मिळतेची समस्या सुटली आणि त्यामुळे चलनवाढीची सम समस्या जी आहे ती सोडविण्यास आता मदत झाली आहे मित्रांनो या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणामध्ये भारतीयांची भरभराट झालीच परंतु काही क्षेत्रामध्ये मात्र आपल्याला आपली ही पिचेहाट झाली म्हणजे आता आपण पाहूया या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणातील काही अपयश यामध्ये पहिलं अपयश म्हणजे स्वयंपूर्णतेचा अभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जो देश जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहे त्याला अन्नाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्णतेचा अभाव आढळतो कारण तो देश अशा वस्तूंचे उत्पादन करतो ज्यांची जागतिक पातळीवर मागणी असून ते फायदेशीर आहेत दुसरं एक महत्त्वाचं अपयश म्हणजे देशांतर्गत बाजाराचा दुष्परिणाम उदारीकरण व जागतिकीकरणामुळे देशांतर्गत बाजारावर दुष्परिणाम झाला आहे आयात केलेल्या वस्तूंची उपलब्धता जास्त आहे आयातीच्या उतरमत उदारमत्वादी धोरणामुळे आयात केलेल्या वस्तू देशात उत्पादन झालेल्या वस्तूंपेक्षा कमी किमतीच्या असतात आणि त्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणामध्ये गरीब शेतकऱ्यांवर मात्र फार वाईट परिणाम झाले जागतिकीकरणाचे फायदे श्रीमंत शेतकरी अनुभवत आहेत ते निर्यात योग्य पिकांची लागवड करतात परंतु गरीब शेतकऱ्यांची दखल ही त्या ठिकाणी घेतली जात नाही आणि त्यामुळे त्यांना जमीन विकण्यासाठी दबाव आणला जातो किंवा ते आत्मह आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात तसेच कर्जबाजारीपणा व दारिद्र्य यालासुद्धा शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये सामोरे जावं लागत आहे या आर्थिक धोरणामध्ये निकोप स्पर्धेचा अभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो भारतीय उद्योजक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत याचाच परिणाम हे या उद्योग आजारी पडतात बंद केले जातात किंवा विकण्यासाठी दबाव आणला जातो या आर्थिक धोरणामधचा आणखीन एक अपयश म्हणजे यामध्ये कल्याणकारी दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करण्यात आले नफ्याच्या हेतूमुळे आरोग्य संपर्क साधणे शिक्षण याकरिता प्रचंड प्रमाणात विविध शुल्कात वाढ झाली आहे आणि त्यामुळे कल्याणकारी दृष्टिकोन हा मागे पडला आहे या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणामध्ये जे कामगार पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करत होते किंवा व्यवसायांमध्ये काम करत होते अशा कामगारांचे का असे कामगार हे बेरोजगार झाले बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा करू शकत नसल्यामुळे बरेच भारतीय उद्योग हे बंद पडले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे बेरोजगारी दारिद्र्य व विषमता यामध्ये वाढ होत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाविषयी सविस्तरपणे माहिती घेतली मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक बटनावर अवश्य क्लिक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद